मला व्हायचं पण नाहीये. अजितदादा मोठे नेते आहेत. मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे. मी राजकारणात नेता बनण्यासाठी आलेलो नाही, विचार जपण्यासाठी आलेलो आहे. जर पवार साहेबांवर बरोबर राहून गेले 30 वर्ष 40 वर्ष लढणारी जी फळी आहे अचानकपणे भाजपबरोबर जात असेल आणि आम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या लाईनीमध्ये असणारे कार्यकर्ते जर अचानक पुढच्या लाईनीमध्ये येत असू आणि लढत असताना भूमिका जर घेत असू आणि ही भूमिका घेत असताना काही लोकांना जर वाटत असेल आम्ही नेते बनतोय तर ते चुकीचं आहे. त्यांना फक्त नेतेच माहिती आहेत, आम्हाला कार्यकर्ते लोक माहिती आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून लढत राहू, आम्हाला कुठेही नेता बनण्याची घाई नाही. जर या बाबतीतली चर्चा कोर्टात झाली तर 100% निकाल हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला लागेल. खरं तर अपेक्षा होती की स्वाभिमानी महाराष्ट्राचे स्वाभिमानी अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्येच बसून योग्य असा निर्णय घेतील, पण निर्णय घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं लागलं आणि चर्चा करावी लागली. हीच गोष्ट दुर्दैवी आहे. पण ते निकाल उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने देतील असं वाटत नाही. एकतरी ते उशीर करतील नाही ते शिंदे साहेबांच्या बाजूने निकाल देतील, कारण कदाचित त्यांनाही असं वाटतं की हे 16 आमदार अपात्र झाले पाहिजे. पण आपण जर केले, म्हणजे त्यांनी जर केले, तर भाजपवर खापर फुटेल. त्याचं कोर्टाच्या माध्यमातून झालं आहे तर बोलणं सोपं पडेल की कोर्टाने त्यांना अपात्र केलं. मग हे जे 16 आहेत आणि त्यातले काही मंत्री आहेत ते मंत्रीपदं भाजपच्या नेत्यांना दिली जातील, त्यामुळे येणारा निकाल हा कोर्टाच्या माध्यमातूनच घेतला जाईल असं आम्हाला वाटतं. जगातलं आणि देशातलं राजकारण फक्त तुम्हालाच कळतं असं सुनील तटकरे म्हणाले. मला विचार कळतात, माझं वय कमी असलं तरी तसं बघितलं तर काही लोकांना साहेबांचं वय हे जास्त वाटतं आणि आमचं वय कमी वाटतं. तसं बघितलं तर अजूनसुद्धा आम्ही सर्वजण पाळण्यातच आहोत. मग युवकांचा फायदा इलेक्शन पुरता करून घ्यायचा आणि एखादं राजकीय वक्तव्य जर केलं, एखादी भूमिका मांडली, तर सहजपणे पलीकडनं उत्तर येतं की हे लहान आहेत. हो, आम्ही पाळण्यात आहोत, पण पाळण्यात असताना सुद्धा आम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार माहिती आहेत ना, आम्हाला पुरोगामी विचार माहिती आहेत, आम्हाला नैतिकता माहिती आहे, आम्हाला कुठंतरी विचाराला पक्क राहणं हे माहिती आहे. म्हणजे बघा, लहान बाळाला नाही तर लहान मुलांनासुद्धा या गोष्टी माहिती असतील, तर नेत्यांना या गोष्टी का कळत नाही? ज्यांनी सत्ता भोगली, ज्यांनी मंत्रिपदं घेतली, अशा लोकांना ह्या गोष्टी कळत नसतील, त्याला आम्ही काय करू शकतो?